नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत चॅप्टर 1.6 टायगर हिल्स या पाठातील ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A3। चला तर मग सुरुवात करूयात। A3 मधली पहिली ॲक्टिव्हिटी आहे डिस्कस द मीनिंग ऑफ फॉलोइंग इडियम्स और फ्रेजेस, की खाली दिलेल्या म्हणी किंवा वाक्प्रचाराचा अर्थ या ठिकाणी डिस्कस करायचा आहे। अँड यूज देम इन युअर ओन सेंटेन्सेस, आणि त्याचा वापर तुमच्या वाक्यामध्ये करायचा आहे। तर पहिली इडियम आणि किंवा फ्रेज दिलेली आहे ए टू हिट द बुल्स आय। टू हिट द बुल्स आय याचा अर्थ होतो टू बी एक्झॅक्टली करेक्ट, आणि त्याचा सेंटेन्समधील वापर द प्रिन्सिपल्स फ्रँक कमेंट्स हिट द बुल्स आय अँड द स्टुडंट्स लुक्ड अशेम्ड। त्यानंतर सेकंड इडियम और फ्रेज दिलेली आहे टू बी टेकन बाय सरप्राईज। टू बी टेकन बाय सरप्राईज याचं मीनिंग, याचा अर्थ होतो टू बी सडनली सरप्राइज्ड और शॉक्ड बाय समवन। आणि याचं सेंटेन्स माय फ्रेंड्स अनरिजनेबल अँगर टूक मी बाय सरप्राईज। त्यानंतरची इडियम फ्रेज आहे टू गेट अ टो होल्ड। टू गेट अ टो होल्ड याचा अर्थ होतो टू ऑप्टेन अन इनिशियल स्ट्रॉंग पोझिशन फ्रॉम व्हेअर वन कॅन प्रोग्रेस फर्दर। सेंटेन्स शी ट्राईड टू गेट अ टो होल्ड इन द ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्री बिफोर ट्राईंग फॉर फिल्म्स। फोर्थ इडियम फ्रेज आहे अंडर द कवर ऑफ। द मीनिंग ऑफ अंडर द कवर ऑफ इज हिडन बाय, अँड द सेंटेन्स द थीफ क्रेप्ट इन टू द हाऊस अंडर कवर ऑफ द डार्कनेस। त्यानंतर A3 मधली सेकंड ॲक्टिव्हिटी बघूयात रीड द फॉलोइंग वर्ड्स। खाली काही शब्द दिलेले आहेत ते आपल्याला वाचायचे आहेत, आणि ते शब्द आहेत ब्रिगेडियर, कमांडर, कॅप्चर, एविक्टिंग, एनिमी, डिफेन्स। ऑल दीज वर्ड्स आर रिलेटेड टू वॉर अफेअर्स अँड वॉर, की हे सर्व काही जे शब्द आहेत ते युद्धाच्या घडामोडी आणि युद्ध यांच्याशी संबंधित आहेत। फाइंड मोर सच वर्ड्स फ्रॉम दी पॅसेज, तुमच्या दिलेल्या पॅसेजमधून आणखी काही शब्द याशी संबंधित तुम्ही शोधा आणि लिहा। आणि ते शब्द आहेत एनिमी, वेल फोर्टिफाईड, 192 माउंटेन ब्रिगेड, मिशन, कॅप्चरिंग, 18 ग्रेनेडियर्स, डिप्लॉईड, क्रॅक टीम, हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूल, आर्टिलरी, कॉम्बॅट, डिफेन्सेस, स्काउट, असॉल्ट, स्ट्रॅटेजी, कमांडिंग ऑफिसर, 41 फील्ड रेजिमेंट, फायर, गन्स, बोफोर्स गन्स, फायरिंग, 120 फील्ड अँड मिडियम गन्स, 122 mm मल्टी बॅरल्ड ग्रॅड रॉकेट लॉन्चर्स, मोर्टार्स, एअरफोर्स। हे काही वॉरफेअर, वॉर अफेअर्स आणि वॉरशी रिलेटेड काही वर्ड्स आहेत। त्यानंतर यामधली तिसरी ॲक्टिव्हिटी बघूयात अंडरस्टँड द युसेज ऑफ वर्ड्स गिवन, की दिलेल्या शब्दांचा जो वापर आहे तो आपण आता समजून घेऊयात। आफ्टर कन्सल्टिंग हिम अँड निर्मल चंदर सिंग
we decided to await confirmation from the GOC and Mountain Division. अशा पद्धतीचं एक वाक्य आहे. आता या वाक्यामध्ये काय आहे ते बघूयात. यू नो द वर्ब वेट, तुम्ही वेट, WAIT, वेट म्हणजे वाट पाहणे, या वर्बबद्दल ऐकलेलं असेल, त्याबद्दल तुम्हाला माहीत असेल. बट इट इज अन इनट्रान्झिटिव्ह वर्ब. पण हे कसं इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. इट डझंट टेक अ डायरेक्ट ऑब्जेक्ट, की या वर्बनंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट येत नाही. कॉन्सिक्वेंटली इट कॅन नॉट बी कास्ट इन टू पॅसिव व्हॉइस, आणि हे पॅसिव व्हॉइसमध्ये सुद्धा कास्ट होत नाही. अल्सो द पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब टू अवेट कॅन नॉट ॲक्ट ॲज अन ॲडजेक्टिव्ह. त्याचबरोबर टू वेट या वर्बचं जे पास्ट पार्टिसिपल आहे ते ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा काम करत नाही. एक वाक्य बघूयात आता. द मदर वेटेड इगरली इज अ करेक्ट सेंटेन्स. हे बरोबर वाक्य आहे. ॲज देर इज नो डायरेक्ट ऑब्जेक्ट, कारण त्यात डायरेक्ट ऑब्जेक्ट नाही आहे. बट द मदर वेटेड इगरली द आन्सर फ्रॉम हर सन इज अ रॉंग सेंटेन्स. हे जे वाक्य दिलेलं आहे द मदर वेटेड इगरली द आन्सर फ्रॉम हर सन, हे चुकीचं वाक्य आहे. द आन्सर इज द डायरेक्ट ऑब्जेक्ट. आन्सर हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. द सेंटेन्स कॅन बी रिटन बाय युझिंग द फ्रेज वेट फॉर. हे वाक्य हे वेट फॉर अशी फ्रेज वापरून लिहिता आलं असतं. ॲज द मदर वेटेड इगरली फॉर द आन्सर फ्रॉम हर सन. वेट फॉर कॅन बी टेकन ॲज द ट्रान्झिटिव्ह फ्रेजल वर्ब. मग वेट फॉर हे ट्रान्झिटिव्ह फ्रेजल वर्ब म्हणून वापरता येऊ शकते. टू अवेट इज अ ट्रान्झिटिव्ह वर्ब. टू अवेट हे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. अँड इट डज टेक अ डायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि ट्रान्झिटिव्ह वर्ब नंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट येते. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, द मदर अवेटेड द आन्सर इगरली. बघा, द मदर अवेटेड द आन्सर इगरली. द पास्ट पार्टिसिपल ऑफ इट कॅन बी यूज्ड ॲज एन ॲडजेक्टिव्ह. याचं जे पास्ट पार्टिसिपल आहे हे आपण ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा वापरता येते. जे खालील वाक्यात दिलं आहे, द मोस्ट अवेटेड प्रोग्राम स्टार्टेड व्हेरी लेट. आता या वाक्यामध्ये प्रोग्रामच्या अगोदर अवेटेड हा जो शब्द आलेला आहे हा ॲडजेक्टिव्ह म्हणून याचा वापर केलेला आहे. नोट दॅट द ऑब्जेक्ट ऑफ वर्ब अवेट, अवेट या वर्बचं जे ऑब्जेक्ट आहे, इज युजली अन इनॲनिमेट ऑब्जेक्ट. जे इनॲनिमेट ऑब्जेक्ट आहे, यू डोंट युजली अवेट अ पर्सन. आपण एखाद्या व्यक्तीची वाट पाहत नाही. बट वी अवेट हिज आन्सर, आपण त्याच्या उत्तराची वाट पाहतो. वी अवेट हिज कॉल, त्याच्या कॉलची वाट पाहतो. वी अवेट हिज अरायवल, त्याच्या अरायवलची आगमनाची वाट पाहतो. वी अवेट हिज लेटर, त्याच्या लेटरची वाट पाहतो. देअर आर मोर सच वर्ड्स इन इंग्लिश. असे बरेचसे शब्द आहेत इंग्लिशमध्ये. ऑल ऑफ देम आर नॉट वर्ब्स, जे सर्व वर्ब्स नाहीत. फॉर एक्झाम्पल, असाइड, अशोर, अन्यू, अवेक, अफूट. प्रिफिक्स ए प्रोवाइड सर्टन पर्पज इन द फॉर्मेशन ऑफ द वर्ड. की या शब्दांच्या फॉर्मेशनमध्ये, या शब्दांच्या तयार होण्यामध्ये प्रिफिक्स ए याच्यामागे काहीतरी निश्चित एक हेतू आहे. आता आपण बघूया. असाइड, असाइड हा जो शब्द आहे तो त्याचा अर्थ होतो टू द साइड. बी जो शब्द आहे अशोर, याचा अर्थ होतो टुवर्ड्स द शोर. सी आहे अफूट, ऑन फूट. डी अन्यू, ऑफ न्यू. ई अपॉलिटिकल, याचा अर्थ होतो नॉट पॉलिटिकल. एफ अस्लीप, याचा अर्थ होतो इन अ स्टेट ऑर मॅनर.
आता खाली काय दिलेलं आहे बघा आपल्याला, शेअर विथ युअर फ्रेंड्स फ्यू मोर वर्ड्स. तुमच्या मित्रांसोबत तुम्हाला आणखी अशा पद्धतीचे काही वर्ड्स शेअर करायचे आहेत, आणि ते वर्ड्स आहेत अब्लेज, ज्याचा अर्थ होतो ऑन फायर, त्यानंतर अग्लो, ज्याचा अर्थ होतो ग्लोइंग, अमीड, त्याचा अर्थ होतो इन द मिडल ऑफ, अड्रिफ्ट, अर्थ होतो फ्लोटिंग फ्रीली विदाउट बीइंग अँकर्ड, त्यानंतर अफ्लोट, फ्लोटिंग इन द वॉटर नॉट सिंकिंग, त्यानंतर अलाइट, ऑन फायर बर्निंग, त्यानंतर येतं अकिन ऑफ सिमिलर कॅरेक्टर, आणि अलाइव ज्याचा अर्थ होतो लिविंग. हे काही वर्ड्स आहेत जे तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करू शकता. याचबरोबर ॲक्टिव्हिटी A3 या ठिकाणी पूर्ण झाली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू, थँक्स अ लॉट.